नमस्कार, मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। उल्हासनगर मधील कंत्राटी कामगारांचा मुद्दा घेऊन कायद्याने वागा लोक चळवळ गेली 6 महिने संघर्ष करत होती आणि शेवटी महापालिकेला यांच्या आग्रहानुसार एक अहवाल सादर करावा लागला, ज्यामुळे अनेक भ्रष्टाचारातल्या त्रुटी या कागदावर आलेल्या आहेत। नुकतीच एक घटना घडली आहे की या सगळ्या प्रकरणामागे ज्या खलनायिका म्हणून कायद्याने वागाने नेहमी सादर करण्याचा प्रयत्न केला, त्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर करुणा जुईकर यांची उचलबांगडी झाली आहे आणि या आनंदामध्ये इथल्या कंत्राटी कामगारांनी आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटून एकमेकांना पेढे भरवून तो आनंदोत्सव साजरा केला। आपण जाणून घेऊया नक्की यांच्या उत्साहाचं मागचं कारण काय आहे। माझ्यासोबत आहे शैलेंद्र, नक्की काय आनंद वाटतोय आणि याप्रति तुमची भावना काय? आता की ज्या गोष्टीपासून आम्हाला अडथळा होता की आम्हाला नेमकं कळत नव्हतं की आमची कामं कुठं थांबतात, आमचे प्रश्न म्हणजे नेमका आमचा प्रश्न जिथं जातोय त्याचं उत्तर आम्हाला भेटत का नाहीये। तर जसं आम्हाला काल कळालं की करुणा जुईकर आमच्या ज्या ॲडिशनल कमिशनर आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या, त्यांच्याबद्दल की त्या आता इथे नाही आहेत, तर तो जो जल्लोष आणि तो जो आनंद साजरा करतो आम्ही, तर तो आम्हाला म्हणजे मुळात कोणतंही आंदोलन असेल तर प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्याची काही अधिकाऱ्यांची भूमिका असली पाहिजे, मात्र ते प्रत्येक वेळी होत नाही। या ठिकाणी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं फार मोठं कट कारस्थान या अधिकाऱ्यांमुळे घडत होतं असा आरोप वारंवार कायद्याने वागाने केलेला होता। माझ्यासोबत प्रकाश भोसले आहेत, नक्की आपला आपली अडचण काय होती आणि आता पुढे मार्ग काय दिसतोय? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेले 6 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून पाठपुरावा चालू होता। कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य पगार न मिळणे, तो योग्य वेळेत न मिळणे आणि ठेकेदारांची अरेरावी म्हणजे आणि त्यात प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांचे कुठेतरी असं वाटून येत होतं की हे पण एकदम निष्क्रिय आहेत। तर याचा पाठपुरावा 1 वर्षापासून कायद्याने वागा लोक चळवळ यांच्यामार्फत सर्व कंत्राटी कर्मचारी करत होते आणि त्यामध्ये नंतर असं कळलं की करुणा जुईकर या आहेत, जे यांच्यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांची जे मागण्या असतील कामं असतील हे कुठेतरी अडकलेली होती, त्यामुळे त्याचा पाठपुरावा कायदा वगैरे चळवळीने केला आणि त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे आता जे उरलेले प्रश्न असतील ते योग्य वेळेत आणि योग्य वेळीच मार्ग लागतील असा सर्वांना विश्वास वाटतोय आणि यापुढे उरलेले जे प्रश्न आहेत आजपर्यंत जे प्रलंबित राहिले होते काही या अडचणांमुळे, तर हे प्रश्न यापुढे लवकरात लवकर सुटतील आणि आम्ही नक्की सोडू असा आम्हाला आता विश्वास कुठेतरी वाटायला लागला। एकंदरीत माझ्यासोबत आहेत राज असरोंडकर, मला जाणून घ्यायचं आहे की अशाही चर्चा होत आहेत की हा आनंदोत्सव जरी साजरा होत असला तरी कुठेतरी व्यक्तिद्वेषातून काही प्रतिक्रिया उमटत आहेत का? व्यक्तिद्वेष म्हणता येणार नाही याला। अधिकाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या असतात संविधानिक, ज्या पदांवरती ते बसलेले असतात त्याच्या त्यांना जबाबदाऱ्या असतात। महानगरपालिकेचा कायद्याने वागा लोक चळवळीचा काय आरोप होता बाजूला ठेवा होता। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक चौकशी समिती बनवली होती, त्या चौकशी समितीचा अहवाल समोर आलेला आहे। या मनुष्यबळ कंत्राटामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनियमितता झालेली आहे, 6 कंत्राटदारांकडून 1.5 कोटींची वसुली सुद्धा काढलेली आहे। याचा अर्थ ह्याच्यात कुठे ना कुठेतरी गडबड होती, भ्रष्टाचार झालेला आहे, मनमानी होती, हे उघड झालेलं आहे, आता कागदोपत्री उघड झालेलं आहे। मुख्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर करुणा जुईकर यांची जबाबदारी होती या सगळ्याला आळा घालण्याची। आपण त्यांना वारंवार संपर्क केल्यानंतर आणि सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून अक्षम्य अशी टाळाटाळ झाली आणि जो फीडबॅक आपल्याला एकंदरीत त्यांचा जो अनुभव आपल्याला आलेला आहे की असं दिसतंय की ही टाळाटाळ नव्हती, तर कंत्राटदारांना उघड उघड पाठीशी घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आमचा खुला आरोप आहे ह्याच्यावरती। हा काय फक्त इतकाच एकच मुद्दा नव्हता कामगारांचा, कामगारांना आनंद होणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या कष्टाचा हक्काचा पगार खाण्याचं काम इथे कंत्राटदार आणि प्रशासन मिळून सुरू होतं आणि कुठेतरी आपण प्रमुखांकडे डोळे लावून बसलेलो असतो तर त्यांच्याकडून जर आपल्याला दाद नाही मिळाली तर त्याचं वाईट वाटणं आणि असे अडथळे असलेले अधिकारी जर दात असतील तर त्याचा आनंद होणं हे खूप स्वाभाविक आहे। मी ह्याला वेगळ्या पद्धतीने अजून बघतो कारण फक्त कंत्राटी कामगारांचा मुद्दा नाहीये, खूप सारे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांच्यावरती आहेत, त्यांच्या कामामध्ये प्रचंड अनियमितता आहे, पदाचा त्यांनी भयंकर दुरुपयोग त्यांनी केलेला आहे। ह्या सगळ्याची महाराष्ट्र शासनाने चौकशी पण केली पाहिजे, फक्त बदलीवरती समाधान होणार नाही, त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे, यासाठी कायद्याने वागा लोक चळवळ यापुढे पाठपुरावा करेल। मला आजही गोष्ट गंभीर वाटते की महाराष्ट्र शासनाचा मी मुख्यमंत्र्यांच्या यासाठी आभार मानेन की उल्हासनगरच्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज त्यांनी ऐकला आणि करुणा जुईकर यांची बदली केली, पण मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की मुख्यमंत्र्यांचा आदेश उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख या आजही धाब्यावर बसवत आहेत। काल बदली झाल्यानंतर आदेश आल्यानंतर त्यांनी ताबडतोब जुईकर यांना
रिलीव करणं गरजेचं होतं. जी चूक त्यांनी एक वर्षापूर्वी केली होती की मुदतवाढ संपल्यानंतर रिलीव केलं नाही, तीच चूक त्यांनी आजही केली. यांचं आजही साटेलोट सुरू आहे, आजही जुईकर फाईलींवरती सह्या करत बसलेले आहेत. आणि आपली सगळी कामं जी आहेत हिथं संबंधित ती झाल्याशिवाय रिलीव करायचं नाही असं त्यांनी काहीतरी धोरण आखलेलं दिसतंय. फार गंभीर आहे. मला हा आयुक्तांनी राज्य शासनाचा केलेला अपमान वाटतो. खरं तर शासनाचा आदेश आल्यानंतर त्यांनी प्रत्यार्पित होत आपल्या नवीन जुन्या ठिकाणी जाऊन किंवा नवीन ठिकाणी जाऊन रुजू होणं गरजेचं होतं. तरी देखील काल आदेश आलाय आणि सोमवारपर्यंत अतिरिक्त आयुक्त इथेच राहतील अशी मनमानी आयुक्त करतायत. तुम्हाला काय वाटतं, गेली अनेक वर्ष तुम्ही मनसेच्या माध्यमातून हे सगळं पाहत आलेला आहात? नाही, मुळामध्ये एखादा बदलीचा आदेश आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला कार्यमुक्त करणं हे प्रशासनाचं काम आहे. परंतु प्रशासन जर त्या कामामध्ये टाळाटाळ करत असेल तर मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी मिलीभगत आहे किंवा काहीतरी आर्थिक धोरण किंवा कुठेतरी कोणाचे हात दगडाखाली अडकलेले असतील. त्याच्यामुळे कदाचित टाळाटाळ की मैं जाऊंगी तो आपको भी लेके जाऊंगी असं धोरण कदाचित असू शकतं.